केंद्रीय कर्मचारी फेडरेशन की ओर से मांगों को लेकर प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था। इस दौरान कर्मचारियों ने अपना दुखड़ा बताते हुए 5 मांगे सामने रखी। पेंशन योजना, रिक्त पद, कमेटी गठन, साथ ही 12 सरकारी प्रेस शुरू की जाए, ऐसी मांगों को सामने रखा है। 2020 हड़ताल मध्ये राहतील मुख्य मुद्दा जो आमचे 5 मुद्दे आहे, त्यात मुख्य मुद्दा आहे की जी नवीन पेन्शन योजना आहे ती नवीन पेन्शन योजना रद्द करण्यात आली आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आणि जे नवीन पेन्शन योजनेच्या अंतर्गत जे लोक येतात त्यांना कमीत कमी जी 50% जी पेन्शन आहे त्याच्या बेसिकच्या ही मिळायला पाहिजे, ही डिमांड कॉन्फेडरेशनने केलेली आहे। दुसरी जी डिमांड आहे, जेवढीही रिक्त पदं केंद्रीय कार्यालयात खाली आहे त्यांना ताबडतोब भरण्यात यावे, ही आमची एक मेजर डिमांड आहे। कारण पुष्कळसे पदं आजच्या डेटमध्ये पोस्ट जे आहे ते खाली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे। कमीत कमी 50% जे पोस्ट आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये आजच्या डेटमध्ये खाली आहे, नवीन रिक्रुटमेंट होत नाही आहे। तिसरी जी डिमांड आहे की जे JCM स्टाफ साईडसोबत जे ग्रुप ऑफ मिनिस्टर्सनी जेव्हा आमचं 11 जुलै 2016 हरताळ होता 7 पे कमिशनच्या विरोधात, जेव्हा जे ग्रुप ऑफ मिनिस्टर्सनी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की आम्ही एक कमिटी गठन करू आणि कमिटी गठन केल्यानंतर मिनिमम वेज आणि फिटमेंट फॉर्म्युलावर त्याच्यावर आम्ही विचार करून तुमचं मिनिमम वेज आणि फिटमेंट फॉर्म्युला चेंज करू, त्याकरिता जी कमिटी गठन करणार होती ती कमिटी गठन नाही केली आणि जे त्यांनी आमच्यासोबत गद्दारी केली एक प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईजच्या ज्या लीडरसोबत त्याच्या विरोधात, की ते पण आमचं ते कमिटी गठन व्हायला पाहिजे आणि ते आमच्या 7 पे कमिशनचे जे अनोमलीज आहे ते अनोमलीज सॉल्व व्हायला पाहिजे।